कोल्हापूर जिल्ह्यातल्या आसुर्ले पोर्ले इथे कासारे नदीच्या पुराच्या पाण्यात माकडा अडकली होती। कोल्हापूरमधल्या व्हाईट आर्मी या स्वयंसेवी संस्थेनं माकडांच्या खाण्याची व्यवस्था 21 जुलैला केली, पण त्यानंतर पुराचं पाणी ओसरलं नाही, त्यामुळे ती माकडं तशीच अडकून होती। या माकडांच्या रेस्क्यू ऑपरेशनवरचा हा विशेष वृत्तांत। कोल्हापूर जिल्ह्यात सलग पडलेल्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती। अनेक गावांचा संपर्कही तुटला होता, अनेक मार्ग बंद पडले होते, त्यामुळे पुराच्या पाण्यात 2-2 दिवस लोकांना अडकून बसावं लागलं। कोल्हापुरातल्या आसुर्ले पोर्ले इथे तर काही माकडं कासारी नदीच्या पुराच्या पाण्यात अडकल्यामुळे त्यांना बाहेर येता येत नव्हतं, त्यामुळे कोल्हापूर व्हाईट आर्मी या स्वयंसेवी संस्थेनं पुराच्या पाण्यात जाऊन 21 जुलैला या माकडांच्या खाण्याची व्यवस्था केली। त्यानंतर पुराचं पाणी कमी होईल अशी सर्वांचीच आशा होती, पण आसुर्ले इथं कासारी नदीचं पाणी कमी झाल्यामुळे ही माकडं अशी अडकून बसली। त्यामुळे अखेर व्हाईट आर्मीच्या मदतीनं हिल रायडर्सच्या सदस्यांनी माकडांच्या सुटकेसाठी ऑपरेशन राबवायचं ठरवलं। त्यानुसार बोटीतून जाऊन सदस्यांनी सुरुवातीला माकडांना केळी खायला दिली, त्यानंतर ज्या झाडावर माकडं अडकली होती त्या झाडाला दोर बांधून त्या दोराला केळी लटकवली आणि तो दोर दुसऱ्या झाडाला बांधला। त्यानंतर त्या झाडापासून नदीच्या पात्राबाहेर असणाऱ्या विजेच्या पोलला बांधून ऑपरेशनची सुरुवात केली। हे सगळं पाहून काही माकडं थोडीशी भीतरली, पण नंतर मात्र भुकेनं व्याकुळ झालेलं एक माकड दोरीवर तोल सांभाळत आणि केळी फस्त करत दुसऱ्या झाडावर येऊन पोहोचलं। त्यानंतर त्या झाडावरून नदी किनारी पोहोचलं। एक माकड दोरीच्या सहाय्यानं बाहेर आल्याचं पाहताच झाडावर अडकलेली सगळी माकडं टोपीवाल्याच्या गोष्टीसारखी एक एक करत कधी काठावर आली हे ते कळलंच नाही। त्याला केळी आणि शेंगदाणे त्या रोपवर बांधले गेले आणि सुरुवातीला ते केळी आणि शेंगदाणे खायला ते आले आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ती कनेक्टिव्हिटी आपल्याला बाहेरपर्यंत घेऊन जाऊ शकते आणि त्यातलं पहिलं माकड जे आहे ते पहिलं माकड त्यातून बाहेर पडलं आणि ते बाहेर पडल्यानंतर दुसरं आलं आणि त्यानंतर तिसरं, म्हणजे आम्हाला जी शंका वाटत होती त्याच्यापेक्षा ती माकडं निश्चित हुशार होती। माणसं पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर त्यांच्यासाठी अनेक जण रेस्क्यू ऑपरेशन राबवतात, पण कोल्हापुरातील हिल रायडर्स संस्थेनं आणि व्हाईट आर्मी संस्थेच्या मदतीनं राबवलेली ही मोहीम वाखाणण्यासारखी होती। आणि अक्षरशः म्हटलं की त्या एकमेकांना आपली सगळी जी अडकलेली सगळी माकडं, जे 15 दिवस 3 माकडं त्यांचा परिवार जो होतो एकत्र भेटला आणि अगदी आनंदानं ते इतर जे आहे खाद्य आम्ही ठेवलेलं ते खाईत होते। एक असा एक वेगळा अनुभव या ठिकाणी मिळाला की त्यांना निश्चितपणे वाटलं की आमची या ठिकाणीहून सुटका झालेली आहे। आपण रामायणात रामाच्या मदतीसाठी वानर सेना कामाला आली होती असं वाचलं होतं, पण आता कलियुगात वानरांच्या मदतीला हिल रायडर्स आणि व्हाईट आर्मीचे हे सदस्य धावून आले, त्यामुळेच कदाचित याही वानरांना आपल्या पूर्वजांनी काहीतरी पुण्य केलं असावं म्हणून आपल्याला हे दिवस पाहता आले असंच कदाचित वाटत असेल। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।